इयत्ता 6वी सामान्य विज्ञान धडा 8वा आपली अस्थि संस्था व त्वचा। या आकृत्या पहा, यात कोणकोणती इंद्रिये दिसत आहेत? हे आहे हृदय। हृदयाचे मुख्य कार्य आहे रक्त शुद्धीकरण आणि रक्ताभिसरण म्हणजेच अशुद्ध रक्त शुद्ध करणे व ते शुद्ध रक्त शरीराच्या वेगवेगळ्या इंद्रियांपर्यंत पोहोचवणे। हे आहे फुप्फुस। आपण श्वासोच्छवासासाठी फुप्फुसांचा उपयोग करतो। श्वसन क्रिया करण्याचं कार्य फुप्फुसांद्वारे होतं। हे फुप्फुसे शरीरात हृदयाच्या किंचित खाली बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात। हे आहे लहान आतडे आणि हे मोठे आतडे। पचन क्रियेमध्ये जेव्हा अन्न पोटातून लहान आतड्यामध्ये प्रवेश करतं तेव्हा तिथे अन्नातील महत्वाच्या घटकांचे शोषण होऊन शरीरास ऊर्जा मिळते। नंतर राहिलेले अन्न म्हणजे मुख्यतः पाणी व क्षार मोठ्या आतड्यामध्ये जातात। तिथे पाणी आणि क्षार यांचे शोषण होते। लहान आतडे जठराच्या खाली असते आणि मोठे आतडे लहान आतड्यांच्या सभोवती असते। आणि हा आहे मेंदू। आपल्या मेंदूचे मुख्य कार्य आहे शरीरातील सर्व अवयवांचा एकमेकांशी समन्वय साधणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे। अस्थिभंग। अस्थि म्हणजे हाड। अस्थिभंग म्हणजे शरीरातील कोणत्याही भागातील हाड मोडणे किंवा फ्रॅक्चर होणे। तुम्ही हाताला किंवा पायाला प्लास्टर घातलेली मुलं किंवा मोठी माणसं पाहिली आहेत का? हे प्लास्टर पाहिले की आपल्याला कळतं की त्या मुलाला किंवा माणसाला फ्रॅक्चर झालं असावं। हाडं तशी मजबूत असतात, विशेष दुखापत झाली तरच ती मोडतात किंवा त्यांना तडा जातो। कोणाला अपघात झाला व त्याच्या पायाचे हाड मोडले तर आपण काय करायचे असते ते आता समजून घेऊ। अशा वेळी अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये, तो भाग स्थिर ठेवावा आणि त्या व्यक्तीस त्वरित दवाखान्यात घेऊन जावे। अस्थिभंग झालेली व्यक्ती दवाखान्यात जाते तेव्हा ज्या भागाला सूज आली असेल त्या भागाची क्ष किरण प्रतिमा काढावी। क्ष किरण प्रतिमा म्हणजेच एक्स-रे होय। या क्ष किरण प्रतिमेचा शोध रॉन्टजेन यांनी लावला आहे। यामुळे नेमके कोणत्या ठिकाणी व किती प्रमाणात अस्थिभंग झाला आहे हे समजते, त्यामुळे योग्य उपचार करणे सोपे होते। आता आपण आपल्या शरीरातील हाडांची ओळख करून घेऊ। प्रथम तुमच्या पाठीवरून किंवा तुमच्या मित्राच्या पाठीवरून मध्यभागी हात फिरवा। सांगा काय जाणवलं? तुमच्या हाताला काही उंचवटे जाणवतील, तो आहे पाठीचा कणा। आता तुमच्या छातीवर हात ठेवून बघा आणि मला सांगा त्या कठीण अशा जाणवणाऱ्या भागास काय म्हणतात? त्याला म्हणतात छातीचा पिंजरा। हा बरगड्यांनी बनलेला असतो। आता संपूर्ण शरीरावरून म्हणजे हातावरून, पायावरून, चेहऱ्यावरून हात फिरवा। कठीण उंचवटे जाणवतात का? त्यांना म्हणतात सांधे। तर पाठीचा कणा, छातीचा पिंजरा, शरीरातील इतर उंचवटे ही सगळी हाडे आहेत। यांच्या आकारांमध्ये फरक जाणवतो। काही हाडे लहान तर काही मोठी आहेत। मानवी अस्थि संस्था। आपण पाहिले की शरीरातील सर्व हाडे एकसारखी नसतात। अशी सर्व लहान मोठी हाडे एकत्र मिळून मानवी हाडांचा सांगाडा तयार होतो आणि यामुळे आपल्या शरीराला एक आकार प्राप्त होतो। म्हणजेच शरीरातील सर्व हाडे व कुर्च्या एकत्र मिळून अस्थि संस्थेची रचना होते। तर मुलांनो, अस्थि संस्था म्हणजे काय? शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या आणि शरीराच्या आतील इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थि संस्था म्हणतात। हाडे लवचिक नसतात, त्यांची रचना कठीण असते। ही रचना जैविक आणि अजैविक या दोन घटकांनी बनलेली असते। अस्थि पेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार हे अजैविक असतात। यांच्यामुळे शरीराला मजबूती मिळते। हाडांचे प्रकार। आपण अस्थि संस्था म्हणजे काय ते पाहिले। आता आपण शरीरात किती प्रकारचे हाडे असतात ते पाहूया। हाडांचे मुख्यतः चार प्रकार असतात। हाडांचे प्रकार: चपटी हाडे, लहान हाडे, मोठी हाडे, अनियमित हाडे। आपल्या पायाची व हातांची हाडे लांब असतात म्हणून त्यांना मोठी हाडे म्हणतात। तर त्याच हातापायांच्या बोटांची हाडे पाहिलीत तर ती लहान असतात म्हणून त्यांना लहान हाडे म्हणतात। मग मला सांगा, आपल्या शरीरात चपटी हाडे कोणती असतात? तर डोक्याची कवटी
चेहऱ्याची हाडे ही चपटी हाडे आहेत. आता राहिला शेवटचा प्रकार म्हणजे अनियमित हाडे. अनियमित हाडे म्हणजे ठराविक आकार नसलेली हाडे. तुम्ही तुमच्या मित्राच्या पाठीच्या मध्यावरून वरून खाली असा हात फिरवला तर तुम्हाला एक लांब हाडांची रचना जाणवेल. ही रचना तसंच आपलं मनगट, खांदा यामध्ये जी हाडं असतात त्यांनाच अनियमित हाडे म्हणतात. हे सांगाडे पहा, कोणता सांगाडा कोणत्या प्राण्याचा आहे ते ओळखा बरं. पहिला सांगाडा घोडा, दुसरा डायनासोर, तिसरा माकडाचा आहे, उरलेले दोन मासा आणि साप या प्राण्यांचे आहेत. अक्षीय सांगाडा. आतापर्यंत आपण मानवी अस्थि संस्था व त्यातील हाडांचे प्रकार पाहिले. ही मानवी अस्थि संस्था दोन भागांमध्ये विभागलेली असते, अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा. प्रथम आपण अक्षीय सांगाडा म्हणजे काय ते पाहू. आपल्या शरीरात काही हाडे शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात, म्हणजेच मध्यभागी असतात. कवटी, छातीचा पिंजरा व पाठीचा कणा यांचा अक्षीय सांगाड्यामध्ये समावेश होतो. या सर्वांची आपण माहिती घेऊ. प्रथम कवटी. डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. ही हाडे आकाराने चपटी व मजबूत असतात. कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. त्यापैकी 8 हाडे डोक्यात असतात व राहिलेली 14 हाडे चेहऱ्यामध्ये असतात. आपल्या शरीरात कवटीची जागा भुवयांच्या वरच्या भागात असते. कवटीमुळे आपल्या मेंदूचे संरक्षण होते. कवटीचे वैशिष्ट्य असे आहे की कवटीमधील केवळ जबड्याच्या खालचे हाड हलू शकते, बाकी सर्व हाडे अचल असतात, ते हलू शकत नाही. आपल्या दोन्ही कानांमध्ये 3-3 हाडे असतात. कानातील हे हाड शरीरातील सर्वात लहान हाड असते. ते पोकळ असते आणि आकाराने कडीसारखे असते. दुसरा आहे छातीचा पिंजरा. हृदय व फुफ्फुसांच्या भोवती असणारी हाडांची रचना म्हणजेच छातीचा पिंजरा होय. या हाडांची रचना पिंजऱ्यासारखी असते, म्हणून या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीच्या पिंजऱ्यामुळे हृदय व फुफ्फुसाचे संरक्षण होते. आपल्या छातीच्या मध्यभागी बोट फिरवा. काय जाणवतं? एक उभं हाड हाताला लागतं की नाही? आता त्या उभ्या हाडाच्या डाव्या व उजव्या बाजूवरून हात किंवा बोटे फिरवा. काय जाणवतं? तुम्हाला आडव्या फासड्या जाणवतील. आता पिंजऱ्याच्या कोणत्याही एका बाजूची हाडे मोजा, ती 12 आहेत. पिंजऱ्याच्या मध्यभागी एक उभे व चपटे हाड असते. या हाडाला उरोस्थी म्हणतात. त्या हाडाला जोडून डाव्या व उजव्या बाजूला जी आडवी चपटी हाडे असतात त्यांना बरगड्या म्हणतात. उरोस्थीच्या म्हणजेच मध्यभागी असलेल्या हाडाच्या दोन्ही बाजूला 12-12 अशा बरगड्या असतात, म्हणजेच सर्व मिळून 24 बरगड्या असतात. छातीच्या मध्यभागी असलेले एक हाड अधिक पिंजऱ्याच्या 24 बरगड्या बरोबर 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. हा पिंजरा मागच्या बाजूने पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. शेवटचा आहे पाठीचा कणा. पाठीच्या कण्यात अनियमित प्रकारचे हाडे असतात. या हाडांचा आकार कुलपासारखा असतो. अशी 33 कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. यातील प्रत्येक हाडाला मणका म्हणतात. ही सर्व हाडे लवचिक असतात, एकावर एक अशी रचलेली असतात. म्हणूनच आपण सरळ ताठ बसू शकतो, वाकू शकतो. पाठीचा कणा शरीराला आधार देण्यासाठी उपयोगी असतो. मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण पाठीच्या कण्यामुळेच होते. समजा आपल्याला पाठीचा कणा नसता तर काय झालं असतं? आपण सरळ उभे राहू शकलो नसतो. आपण आदी मानवांप्रमाणे दिसलो असतो. बरोबर. मला आता सांगा, असे कोणते प्राणी आहेत ज्यांना पाठीचा कणा नसतो? साप, गांडूळ, गोगल गाय. बरोबर. उपांग सांगाडा. आता उपांग सांगाडा म्हणजे काय ते पाहू. शरीराच्या मध्यभागी असलेल्या रेषेच्या बाजूची हाडे मिळून तयार झालेला सांगाडा म्हणजेच उपांग सांगाडा होय. उपांग सांगाड्यामध्ये हातापायांच्या हाडांचा समावेश होतो. मानवी शरीरात दोन हात व दोन पाय असतात. हात आणि पायांच्या विविध भागांमध्ये प्रत्येकी 30 लहान मोठी हाडे असतात.
आपल्या शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड मांडीमध्ये असते, त्याला उर्विका असे म्हणतात. या हाडांमुळे आपण विविध कामे करू शकतो, हालचाल करू शकतो. हात व हातांची बोटे वस्तू उचलण्यासाठी, ढकलण्यासाठी, लिहिण्यासाठी, वस्तू पकडण्यासाठी उपयोगी पडतात. तर पाय व पायांची बोटे एका जागेवरून दुसरीकडे जाण्यासाठी, चालण्यासाठी उपयोगी पडतात. ही हाडे एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात, म्हणून आपण या सांध्याची माहिती पुढे पाहू. सांधा. तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराची वेगवेगळ्या ठिकाणी हालचाल करा. आता मला सांगा, कोण कोणत्या ठिकाणी शरीराचे भाग वाकतात किंवा फिरवता येतात? मान, खांदा, मनगट, हातांची बोट, पाय, कंबर, गुडघे, हे शरीराचे भाग आपण वाकवू आणि फिरवू शकतो. तुम्हाला माहित आहे का, आपण आपल्या शरीराच्या या भागांची अशी हालचाल का करू शकतो? तर सांध्यांच्या मदतीमुळेच आपण या भागांची हालचाल करू शकतो. सांधा म्हणजे ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात, त्या जोडणीला सांधा असे म्हणतात. आपल्या शरीरातील हाडे अस्थिबंधाने जोडलेली असतात. या सांध्याचे दोन प्रकार असतात, चल सांधा आणि अचल सांधा. चल सांधा, या प्रकारामध्ये आपण हाडांची हालचाल करू शकतो. उदाहरणार्थ हात व पाय यामधील सांधे चल असतात. आपण आपल्या हातापायांची, त्यांच्या बोटांची हालचाल सहज करू शकतो. अचल सांधा, या प्रकारामध्ये आपण हाडांची हालचाल करू शकत नाही. उदाहरणार्थ कवटीची हाडे, आपण संपूर्ण कवटी एका वेळी मानेच्या मदतीने हलवू शकतो, पण त्यातील 22 हाडांची वेगवेगळ्या पद्धतीने हालचाल नाही करू शकत. यामध्ये केवळ जबड्याच्या खालचे हाड हलवू शकते, इतर कोणत्याही हाडांची हालचाल करता येत नाही. आता आपण चल सांध्यांचे प्रकार पाहूयात. चल सांध्यांचे तीन मुख्य प्रकार आहेत, बिजागिरीचा सांधा, उखळीचा सांधा, सरकता सांधा. बिजागिरीचा सांधा, ज्याप्रमाणे दाराच्या बिजागिरीची हालचाल एकाच दिशेने होते, त्याचप्रमाणे या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने होते, म्हणून ह्याला बिजागिरीचा सांधा असे म्हणतात. या सांध्याची हालचाल 180° कोनात होते. तुम्ही तुमचे कोपर, गुडघा किंवा हातापायांची बोटे वाकवून पहा, ती 180° कोनात वाकलेली दिसतील. उखळीचा सांधा, उखळीमध्ये ज्याप्रमाणे मुसळ मोकळेपणाने हालचाल करते, त्याचप्रमाणे या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल दोन किंवा अधिक दिशांनी होते, म्हणून ह्याला उखळीचा सांधा असे म्हणतात. उदाहरणार्थ खुबा, खांदा. तुम्ही तुमचा हात लांब करून जर गोल फिरवला तर तो पूर्ण गोलाकारात फिरतो, म्हणजेच या सांध्यांची हालचाल 360° कोनात होते. याची ही हालचाल या खांद्याच्या सांध्यामुळेच होते. आपण शरीराचा व्यायाम करीत असताना असे प्रकार करत असतो. सरकता सांधा, या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. तुम्ही तुमचे मनगट गोल फिरवून पहा, तुम्हाला कट कट असा आवाज येतो, कारण त्यातील हाडे एकमेकांवर सरकत असतात. उदाहरणार्थ मनगट व पायाचा घोटा यामधील सांधे. त्वचा. आपला असा कोणता अवयव आहे ज्याच्यामुळे आपल्याला एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे स्वरूप कसे आहे ते समजते, म्हणजे तो पदार्थ गरम, थंड, खडबडीत अथवा गुळगुळीत आहे हे समजते. तुमच्या हातात बर्फ ठेवला तर काय जाणवतं? थंड जाणवतं. रेशमी कपड्यावरून किंवा कापसावरून हात फिरवला तर काय जाणवतं? कापूस व रेशमी कापड मुलायम असल्याचं जाणवतं. तुम्ही आता कारलं हातात घेऊन त्यावरून हात फिरवा, काय जाणवतं? कारल्याचा पृष्ठभाग खडबडीत आहे. हे सर्व आपल्याला त्वचेमुळेच समजतं. शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात. त्वचा आपल्या शरीराचा मोठा अवयव आहे आणि ह्यामुळेच आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. त्वचा हे आपल्या शरीराचे महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. आपल्या त्वचेवर केस असतात, तसेच हातापायांच्या बोटांच्या टोकावर नखे असतात. त्वचेची अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण त्वचेची रचना कशी असते ते पाहू. मानवी त्वचा ही मुख्यतः दोन थरांची बनलेली असते, बाह्य त्वचा
आणि अंतस्त्वचा, बाह्य त्वचा। त्वचेच्या सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा असे म्हणतात। ही त्वचा आपल्याला दिसते। आपल्या सगळ्यांच्या त्वचेचा रंग सारखाच असतो का? नाही, काही जणांची त्वचा गोरी असते तर काही जणांची सावळी, तर काही जणांची काळी असते। कोणी सांगू शकेल का आपल्या शरीराच्या त्वचेचा रंग कशामुळे ठरतो? तर आपल्या शरीरात एक रंगद्रव्य असते। ते रंगद्रव्य शरीराच्या त्वचेचा रंग ठरवते। या रंगद्रव्याला मेलॅनिन असं म्हणतात। हे मेलॅनिन शरीराच्या बाह्य त्वचेच्या थरातील पेशींमध्ये असते। म्हणजेच आपल्या शरीरात किती प्रमाणात मेलॅनिन आहे यावरून त्वचेचा गोरेपणा काळेपणा ठरतो। अधिक प्रमाणात मेलॅनिन असलेली त्वचा काळी असते, कमी प्रमाणात मेलॅनिन असलेली त्वचा गोरी असते। काळ्या रंगाच्या त्वचेमुळे सूर्यकिरणांपासून अधिक संरक्षण मिळते, कारण काळ्या रंगाच्या त्वचेमध्ये मेलॅनिनचे प्रमाण जास्त असते। मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते। ज्याप्रमाणे मेलॅनिनवर त्वचेचा रंग अवलंबून असतो, त्याचप्रमाणे वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो। अंतस्त्वचा। आता आपण पाहणार आहोत अंतस्त्वचा। बाह्य त्वचेच्या खालील थराला अंतस्त्वचा म्हणतात। ही आपल्याला बाहेरून दिसत नाही। या अंतर त्वचेच्या खाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूंचे जाळे असते। शरीरातील रक्त वेगवेगळ्या भागांना या वाहिन्यांद्वारे पोहोचवले जाते। मज्जातंतूंमुळे आपल्याला वस्तूंच्या स्पर्शाची जाणीव होते। जेव्हा आपल्याला खरचटत किंवा अपघात होतो किंवा कापलं जातं तेव्हा वेदना होतात। त्या वेदना या मज्जातंतूंमुळेच जाणवतात। जखम मोठी असेल तर रक्तही येतं। रक्त शरीराच्या जखम झालेल्या त्वचेबाहेर येतं, ते ह्या रक्तवाहिन्यांमुळेच। रक्तवाहिन्या व मज्जातंतू ह्यांच्या खाली उपत्वचेचा थर असतो। हा उपत्वचेचा थर शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे कार्य करतो। आपण उन्हातून खूप चाललो किंवा खूप वेळ खेळलो अथवा खूप परिश्रमाचे काम केले तर काय होतं? आपण थकून जातो, आपल्याला घाम येतो, त्यामुळे त्वचेत काही फरक वाटतो का? त्वचा उलसळ झालेली जाणवते, मुख्यतः काखेत, मानेवर, कपाळावर घाम येतो। बरोबर, कारण आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, त्यांनाच धर्मग्रंथी म्हणतात। जेव्हा आपण उन्हात खूप वेळ चालतो, खेळतो किंवा जास्त प्रमाणात श्रम करतो तेव्हा आपल्या त्वचेचे तापमान वाढते व घामाची निर्मिती होते। आपल्या शरीराचे तापमान नेहमी 36 सेल्सिअसच्या जवळपास कायम राहते। जेव्हा आपण श्रमाचे काम करतो तेव्हा शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे घाम निर्माण होऊन तो त्वचेवर येतो, म्हणजेच शरीराबाहेर येतो। त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित होते। आता आपण त्वचेची कार्य पाहणार आहोत। त्वचा शरीराच्या अंतरंगाचे म्हणजे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था यांचे रक्षण करते। ती शरीराची आर्द्रता म्हणजेच ओलसरपणा राखून ठेवण्यास मदत करते। शरीरामध्ये द जीवनसत्वाची निर्मिती त्वचेमुळेच होते। शरीरातील घाम बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे कार्य त्वचा करते। त्वचा आणि त्यावर असणाऱ्या केसांमुळे आपले उष्णता व थंडीपासून संरक्षण होते। स्पर्शाची जाणीव आपण त्वचेद्वारे समजते, म्हणजेच त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून काम करते। तर अशा प्रकारे त्वचेची विविध कार्ये आपण समजून घेतलेली आहेत।